कृषी पंप वीज धोरण 2021 नुकतेच शासनाने जाहीर केले आहे। यासंबंधी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने आसेगाव पूर्ण वितरण केंद्रात आयोजित एका कार्यक्रमात देण्यात आली। या प्रसंगी दिलीप खांदे अधीक्षक अभियंता अमरावती, दीपक आघाव कार्यकारी अभियंता अचलपूर, फुलसिंग राठोड जनसंपर्क अधिकारी अमरावती, श्यामभाऊ मसराम जिल्हा परिषद सदस्य आसेगाव, श्रीधर पाटील काळे पंचायत समिती सदस्य अचलपूर, जयंत घाटे उपकार्यकारी अभियंता अचलपूर शहर एक व महावितरणाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देताना सांगितले की ज्यांना अधिक बिल आले त्यांनी महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना वीज बिलाची पूर्ण माहिती मिळेल। शेतकऱ्यांनी मूळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील संपूर्ण व्याज माफ होईल। या योजनेचा काही शेतकऱ्यांनी कार्यक्रमातच लाभ घेतला। तसेच याप्रसंगी 30 मीटरच्या आतील व रोहित्र क्षमता असलेल्या प्रलंबित नवीन कृषी पंप वीज जोडण्या करून अधीक्षक अभियंता यांच्या हस्ते जनमित्रास 20 मीटर देऊन वीज जोडणी करण्यात आली। यामध्ये गौरव वैद्य व दादाराव तायडे यांना नवीन जोडणी देण्यात आली। तसेच कृषी पंप वीज धोरण 2021 संदर्भात विस्तृत माहिती देऊन शेतकऱ्यांची शंका समाधान करण्यात आले। यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मान्यवरांकडून आपल्या समस्यावर समाधानकारक मार्गदर्शन प्राप्त केले। आता तर एखादा ग्राहक म्हणत असेल की नाही मला 5 करोडचा खर्च मी स्वकथन करतो, मला फक्त रिफंड द्या, तर ते पण याच्यामध्ये आहे। समजा त्या 5 करोडचा खर्च समजा ग्राहकाला 1,00,000-1,25,000 जर येत असेल तर तो खर्च त्यांनी स्वतः करायचा, लाईन उभी करून द्यायची, मीटर कनेक्शन करायचं आणि त्यानंतर त्याला बिलाच्या माध्यमातून तो खर्च परतावा होणार आहे। ही योजना याच्या आधी आपल्या कास्तकऱ्यांसाठी नव्हती, इंडस्ट्रीयलसाठी होती, कमर्शियलसाठी होती, पण आपल्या कास्तकऱ्यांसाठी नव्हती, तरी कास्तकऱ्यांसाठी पण आलेली। आणि 100 फुटापर्यंत कसं साहेबांनी सांगितलं की आम्ही तातडीने जर ओव्हरलोडेड डीपीडी असेल तर 100 फुटापर्यंत ती कनेक्शन देणार आहोत। नंतर मग ज्यांना 200 मीटरपर्यंत कनेक्शनची गरज आहे, 200 मीटरपर्यंत अंतर आहे, अशा लोकांनाही आम्ही केबल वरती कनेक्शन देणार आहोत। तर हा सगळा जो खर्च आहे हा योजनेच्या माध्यमातूनच करण्याचा शासनाचा मानस आहे। आणि जेवढी वसुली होईल ती वसुली त्या गावाच्या भल्या करतात, म्हणजे त्या गावाच्या एमएसएमईच्या इतर योजना करताच वापरण्यासाठी होणार आहे। ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मर असेल, आता भरपूर आपल्याकडे कसं झालेला आहे, 3 ऐवजी 5 मोटर, 5 ऐवजी 7.5 मोटर, समजा एका पंप 100 ट्रान्सफॉर्मर आपले 10-12 कास्तकार असतील तर तेही व्यवस्थित चालत नाही अशी कंडिशन झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मर या वसुलीच्या माध्यमातून लावता येईल। अशा प्रकारची ही योजना आहे की ज्याच्यामध्ये ग्राहकांना थेट बेनिफिट दिला गेलेला आहे, ग्रामपंचायतलाही थेट बेनिफिट दिलेलं गेलेलं आहे, एवढंच नाही तर वसुली करणारे जे अधिकारी कर्मचारी आहे यांनाही त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह, यांनाही त्याच्यामध्ये बेनिफिट दिला गेला आहे।